अखिल भारतीय अधिवक्ता परिषदेच्या कोकण प्रांततर्फे अभ्यासवर्गाचे आयोजन करण्यात आले होते. हा अभ्यासवर्ग पनवेल तालुक्यातील नेरी येथे 22 आणि 23 एप्रिल रोजी संपन्न झाला. कोकण प्रांतातील कार्यकारिणी सदस्यांसाठी या अभ्यासवर्गाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राष्ट्रीय उपाध्यक्ष ॲडव्होकेट सत्यप्रकाश राय, राष्ट्रीय मंत्री ॲडव्होकेट अंजली हेळेकर, अखिल भारतीय अधिवक्ता परिषद उत्तर क्षेत्राचे संघटन मंत्री श्रीहरी बोरीकर, क्षेत्रीय संयोजक ॲडव्होकेट संजीवनी देशपांडे, राष्ट्रीय स्वयंसंघाचे संपर्क प्रमुख श्रीपाद जोशी, वरिष्ठ अधिवक्ता मुंबई उच्च न्यायालयाचे ॲडव्होकेट व्ही एम थोरात, ॲडव्होकेट मिहिर गोविलकर, ॲडिशनल सॉलिसिटर जनरल ऑफ इंडिया मुंबई उच्च न्यायालय अनिल सिंग, वरिष्ठ अधिवक्ता उच्च न्यायालय संजीव गोरवाडकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. सदर कोकण कार्यक्रमाचे आयोजन हे अधिवक्ता दीपक गायकवाड, ॲडव्होकेट आनंद नायक यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. तसेच या कार्यक्रमाला पनवेल शाखेचे अध्यक्ष ॲडव्होकेट मनोज भुजबळ यांचे मोलाचे सहकार्य लाभले. यावेळी रायगड जिल्हा अध्यक्ष अधिवक्ता संतोष पवार, उपाध्यक्ष अधिवक्ता मनोज म्हात्रे, रायगड जिल्हा सचिव सुनील तेलगे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. आज पनवेलमधील नेरे गावातील सृष्टीफार्म अधिवक्ता परिषद कोकण प्रांत यांच्या वतीने एक अभ्यासवर्ग म्हणजे 22 आणि 23 तारखेचा अभ्यासवर्ग घेण्याचे ठरवलं होतं आणि तो अभ्यासवर्ग घेण्यासाठी पनवेल तालुका अधिवक्ता परिषदेला एक यजमानपद दिलं. त्यामुळे मी प्रथम कोकण प्रांताच्या सर्व पदाधिकाऱ्यांचा खूप खूप आभारी आहे, कारण असंच हे वकिलांच्या ज्ञानामध्ये भर पडण्यासाठी, वकिलांसाठी वकिलांची ही संघटना जी काम करते ही राजकारण विरहित संघटना असून याचा कुठल्याही प्रकारचा दबाव नसतो आणि जी कोर्टाचे असेल, कायद्याचे जे जे नवीन क्षेत्र असेल त्यामध्ये कसं काम केलं पाहिजे वकिलांनी, त्याबद्दलचं वकिलांची सुद्धा एक अभ्यास घेतला पाहिजे, वकिलांची सुद्धा सुधारणा झाली पाहिजे काय एकंदरीत सामाजिक काम करत असताना. आणि ही डेव्हलपमेंट अधिवक्ता परिषद करत असते त्याबद्दलचं रायसाहेब असतील, बोरीकर साहेब असतील आणि आमच्या अंजलीताई रेळेकर मॅडम या इथे मार्गदर्शन करणार, त्याचबरोबर आमचे दीपकजी गायकवाड साहेब आणि आनंदजी नायक साहेब हे सुद्धा नेहमी आम्हाला मार्गदर्शन करत असतात. त्याचबरोबर परिजात पांडे साहेब हे सुद्धा आमच्यासोबत नेहमीच मार्गदर्शन करणारे असतात. नागपूरला राहतात परंतु आमच्या ज्या ज्यावेळी अधिवक्त्याचं काम असेल तरी परिजातजी आम्हाला नेहमी मार्गदर्शन करत असतात. आमच्या जिल्ह्याचे संतोषजी पवार असतील, त्याचबरोबर तेलगेस ॲडव्होकेट तेलगे असतील, प्रोफेसर साहेब असतील, धाकड साहेब असतील, संतोषजी पवार असतील, असं सर्व मिळून आम्ही टीम वर्क करत असतो आणि खूप चांगल्या प्रकारे कार्यक्रमाला सुरुवात झालेली आहे.